आज जगामध्ये संधी तयार झाली आहे. कोविड नंतर जगाच्या पाठीवर लोकांचा विश्वास चीन मधनं उडालेला आहे. लोकांना आता या ठिकाणी नवीन देश पाहायचा आहे. 30 वर्ष चीनने जगाची फॅक्टरी म्हणून काम केलं. जगाच्या उत्पादनाच्या 30% उत्पादन एकटा चीन करत होता. पण आता जग म्हणतं आमचा या चीनवर विश्वास उडलेला नाही, आम्हाला नवीन जागा पाहिजे आहे. आणि त्यावेळेस ते भारताकडे पाहतायत, त्यांना लक्षात येत आहे जगातलं सगळ्यात मजबूत नेतृत्व भारतामध्ये आहे. या भारतामध्ये गेलं तर आपण त्या ठिकाणी चीनपेक्षा जास्त समृद्धी आणू शकतो. आणि म्हणून आज आपण पाहतो आहे जगाच्या पाठीवर रेकॉर्ड फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही भारतामध्ये येते आहे. आणि मला हेही सांगताना आनंद वाटतो, भारतामध्ये येणारी सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये येते आहे, कारण मोदीजी आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये जगाची फॅक्टरी चीन राहणार नाही, जगाची फॅक्टरी भारत होणार आहे. भारतामध्ये उत्पादनाची क्षमता वाढती आहे. अरे 2014 साली ज्या भारतामध्ये 99% मोबाईल फोन आम्ही इम्पोर्ट करायचो, आज तो भारत 100% मोबाईल फोन हे भारतात बनवतोय आणि जगाला एक्सपोर्ट करतोय. ही भारताने आता एक्सपोर्टची मजल या ठिकाणी गाठलेली आहे. ज्या भारतामध्ये सर्व दारूगोळा, शस्त्रास्त्र, तोफा, जेट, फायटर जेट, पनडुब्या सगळं बाहेरून आयात करावं लागायचं, 10 वर्षात त्या सगळ्या गोष्टी भारतात बनतायत. फायटर जेटही भारत बनवतो आहे, फायटर हेलिकॉप्टरही भारत बनवतो आहे, पाणबुडी देखील भारत बनवतो आहे, तोफाही भारत बनवतो आहे. अरे एवढंच काय, आता या भारताने अग्नि मिसाईल तयार केलं. 7000 किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाणं असेल, भारतातनं अग्नि मिसाईल टाकलं की थेट ते ठाणं त्या ठिकाणी नेस्तनाभूत करू शकतं. अशा प्रकारचं अग्नि मिसाईल जे केवळ त्या ठिकाणी अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे, आता ते अग्नि मिसाईल भारताकडे देखील आहे. हे भारताने केलेली प्रगती आहे. हा आत्मनिर्भर भारत आहे. हा भारत या ठिकाणी आत्मविश्वासाने उभा असलेला भारत आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, भारताकडे वाकडी नजर करून पाहण्याची कोणाची हिंमत नाही आहे.